गुड मॉर्निंग. टुडे वी विल डिस्कस अबाउट न्यूट्रासिटिकल वन अल्गी दैट इज क्लोरेला. ओके, सो इन लास्ट लेक्चर वी हैव सीन व्हाट इज मीन बाय बॉटनिकल एंड व्हाट इज मीन बाय न्यूट्रासिटिकल. ओके, बॉटनिकल एंड न्यूट्रासिटिकल अपन इन डिटेल मधे पॉइंट कवर के लिए इंट्रोडक्शन. ओके, बॉटनिकल इन द सेंस की यूज ऑफ एनी बॉटनिकल प्लांट्स और एनी पार्ट ऑफ द प्लांट्स फॉर कॉस्मेटिक पर्पज, फॉर मेडिसिनल पर्पज, दैट इज बॉटनिकल. न्यूट्रासिटिकल इन द सेंस विच इज यूज एज अ न्यूट्रिशनल वैल्यू. ओके, सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी अबाउट क्लोरेला. ओके, सो क्लोरेला इज बेसिकली अ ग्रीन अल्गी. ओके, द बॉटनिकल नेम इज क्लोरेला स्पेसीज. ओके, देर आर डिफरेंट स्पेसीज, देर आर डिफरेंट स्ट्रेन विच आर यूज एज अ प्रोटीन रिच डाइट जस्ट लाइक एन स्पिरुलिना. ओके, इन लास्ट लेक्चर वी हैव कवर्ड हाउ स्पिरुलिना इज इम्पॉर्टेंट और हाउ स्पिरुलिना कैन बी यूज एज अ प्रोटीन रिच डाइट. ओके, द बेसिक डिफरेंस इन क्लोरेला एंड स्पिरुलिना इज टू स्पिरुलिना इज ब्लू ग्रीन अलगी एंड क्लोरेला इज ग्रीन अलगी. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते ब्लू ग्रीन अलगी आहे, स्पिरुलिना हा ग्रीन अलगी आहे. ओके, सो इट इज सिंगल सेल्ड. ओके, ग्रीन अल्गी ऑफ फॅमिली क्लोरोफायसी. ओके, स्पिरुलिनाचं फॅमिली जे आहे ते ऑसिलर रोटेरियसी. ओके, सो इट इज स्पेरिकल, 2 to 10 मायक्रॉन इन डायमीटर. ओके, जवळपास म्हणजे मायक्रोस्कोपिक आहे, यू कॅन ऑब्झर्व इझिली अंडर मायक्रोस्कोप. ओके, सो नेक्स्ट कॅरेक्टर ऑफ द क्लोरेला इज इट कॅन बी कल्टिवेटेड इझिली इन अ सिम्पल कंडिशन. ओके, प्रोड्युसिंग लार्ज क्वांटिटीज ऑफ बायोमास इन अ शॉर्ट टाईम. ओके, ह्याला इट रिक्वायर्स ओनली कार्बन डायऑक्साईड. ओके, त्यानंतर सनलाइट, ओके, वॉटर. ओके, सो एवढं बेसिक त्याला काय आहे, स्मॉल अमाऊंट ऑफ काही मिनरल्स. ओके, तुम्ही त्याला एखादा टाक काल आपण बघितलं की स्पिरुलिनाचं कल्टिवेशन. ओके, स्पिरुलिना कॅन बी कल्टिवेटेड इन अ सिम्पल, यू कॅन क्रिएट अ स्मॉल पॉन्ड लाईक स्ट्रक्चर. ओके, इन पॉन्ड यू कॅन ॲड सम मिनरल्स. ओके, एक्स्ट्रा आपण मिनरल ते म्हणजे नायट्रोजन आपण टाकू शकतो, युरिया वगैरे सोर्स म्हणून त्याला, फॉस्फरस, पोटॅशियम, हे जर सगळं मिक्स करून त्या पाण्यामध्ये जर आपण टाकलं आणि काही अल्गीचं थोडं स्पिरुलिनाचं प्युअर कल्चर तुम्ही एका ठिकाणून आणून त्याला त्या वॉटरमध्ये ठेवलं आणि त्यामध्ये एक शेकर जर तुम्ही लावलं म्हणजे ते कंटिन्युअसली पाणी असं मूवमेंट करण्यासाठी. ओके, नसेल तर ते न्यूट्रिएंट काय होतं, खाली बेसला सेटल होतो. ओके, सो विदिन 10 to 30 डेज द इंटायर क्लोरेला और एनी अल्गी कॅन डिवाईड अँड रिडिवाईड टू फॉर्म अ इट क्रिएट अ बायोमास. बायोमास म्हणजे काय, जे काही वाढतो एकापासून दोनाचे चार, चाराचे आठ असे जे काही सेल्स वाढतो आणि त्याचं मास तयार होतो. ओके, त्याला म्हणायचं बायोमास. ओके, सो बायोमास कॅन बी क्रिएटेड विद इन अ शॉर्ट टाईम पिरियड. ओके, मग आणि बायोमास आपण कलेक्ट करायचं आणि त्याला ड्राय करून त्याचं पावडर फॉर्म किंवा टॅबलेट फॉर्ममध्ये आपण ते काय करू शकतो, मॅन्युफॅक्चर त्याला करू शकतो. ओके, सो हे बेसिक त्याला काय आहे, रिक्वायरमेंट आहे कार्बन डायऑक्साईड, वॉटर, सनलाइट आणि स्मॉल अमाऊंट ऑफ मिनरल्स क्लोरेला ग्रो करण्यासाठी. ओके, किंवा त्याला कल्टिवेट करण्यासाठी. ओके, सो दिस इज ऑल अबाउट क्लोरेला. ओके, सो यू कॅन सी हियर, दिस इज फर्स्ट फोटोग्राफ, मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ क्लोरेला. ओके, मायक्रोस्कोप स्ट्रक्चर असा दिसतो क्लोरेलाचं. सेकंड, एक मिनिट, काय प्रॉब्लेम झाला. ओके, सो दिस इज मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर ऑफ क्लोरेला, दिस इज दी हार्वेस्टेड प्रोडक्ट. ओके, तुम्ही क्लोरेला ग्रो केला एखाद्या पॉन्डमध्ये किंवा टाकीमध्ये आणि त्याला तुम्ही त्या फिल्टरमधून त्याला हार्वेस्टिंग करून त्याला ड्राय केलं आणि ड्राय केल्यानंतर अशा पद्धतीचं हे पावडर तुम्ही बनवू शकता आणि त्याचा टॅबलेटसुद्धा आपण बनवू शकतो. ओके, दिस इज नेचर्स मोस्ट पॉवरफुल डिटॉक्झिफायर. क्लोरेला जे पावडर आहे ते बॉडीमधलं डिटॉक्झिफाय करतो. आपण त्याचं युजेसमध्ये बघूया, हा क्लोरेल, इम्पॉर्टन्स ऑफ क्लोरेला. ओके, क्लोरेला पावडर डिटॉक्झिफाय करतो, प्रोटीन रिच आहे. ओके, त्यानंतरनं हे नॅचरल फूड आहे. ओके, नॅचरल डिटॉक्झिफायर आहे, सगळ्यात महत्त्वाचं, सिंथेटिक नाही आहे. ओके, सो दिस इज दी हे एक प्रोडक्ट आहे, अलो विटॉक्स नावाचं एक कंपनी आहे, ते कंपनीचं एक प्रोडक्ट आहे. असे नंबर ऑफ कंपनीज आहे वर्ल्डमध्ये की ते क्लोरेला किंवा स्पिरुलिनापासून वेगवेगळ्या टॅबलेट्स, पावडर, डिफरंट पर्पजेससाठी ते काय करतो, मॅन्युफॅक्चर करतो. ओके, नेक्स्ट पॉईंट दॅट इज न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स. ओके सर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आहे ह्याचं,
ह्याच्यामध्ये कुठलं काय प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे. सो क्लोरेला इज अ पोटेन्शियल फूड, ओके, विच इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. सगळ्यात महत्त्वाचं आहे हे सुद्धा स्पिरुलिनासारखं, ओके, प्रोटीनचं रिच सोर्स आहे. सो अदर इसेन्शियल न्यूट्रियंट्स, ओके, स्मॉल मायक्रोन्यूट्रियंट्स, आयर्न आहे, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, ओके, पोटॅश आहे, हे सगळ्या न्यूट्रियंट्स आहेत. नंतर हाउएव्हर द न्यूट्रियंट कंटेंट्स डिपेंड्स अपॉन द वे द क्रॉप इज कल्टिवेटेड. म्हणजेच काय की तुम्ही त्याला व्यवस्थित प्रॉपर त्याला न्यूट्रियंट्स तुम्ही त्याला प्रोव्हाइड केलं ग्रोथ होण्यासाठी, तर त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा न्यूट्रियंटची क्वांटिटी जास्त असणार. जर त्याला आता एकदम स्टार्व कंडिशनमध्ये जर ग्रो केलं, म्हणजे न्यूट्रिशन त्यामध्ये पाण्यामध्ये कमी असतील, तर त्याच्या बॉडीमध्ये सुद्धा न्यूट्रिशन ते कमी असणार, म्हणजे मिनरल्स वगैरे कमी असणार सगळे, ओके. सो इट डिपेंड्स ऑन द वे द क्रॉप इज कल्टिवेटेड, म्हणजे तुम्ही त्याला खायला काय काय दिलेले, न्यूट्रियंट्स किती दिले त्याला ग्रो करण्यासाठी, दॅट डिपेंड्स, ओके. वेन ड्राईड इट इट कंटेन नियरली अबाउट 42 to 55% प्रोटीन, त्याच्यामध्ये प्रोटीन असतो एवढा, ओके. सो लिपिड 5 to 20% लिपिड, कार्बोहायड्रेट 12 to 55% कार्बोहायड्रेट, फायबर 5%, मिनरल अँड विटामिन 10%, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ क्लोरेला, ओके. हे खूप महत्त्वाचं आहे प्रोटीन डाएट. नासाचे जे सायंटिस्ट आहेत, नासाचे सायंटिस्ट त्यांना जे खाण्यासाठी जे प्रोटीन कार्बोहायड्रेट असले जे असले सोर्स घेऊन जातात, म्हणजे हे नुसतं एक दोन दोन जरी टॅब्लेट दररोज त्यांनी खाल्ले, प्रोटीनचे दोन टॅब्लेट म्हणजे स्पिरुलिनाचे दोन टॅब्लेट खाल्ले किंवा क्लोरेलाचे दोन टॅब्लेट खाल्लं किंवा अदर लिपिडचे 2-3 टॅब्लेट खाल्ले, सो त्यांचं काय भूक आहे ते कमी, म्हणजे त्यांना बॉडीला जे रिक्वायरमेंट प्रोटीन कार्बोहायड्रेट लिपिड फायबर अँड मिनरल्सचे जे विटॅमिन्सची जी काय रिक्वायरमेंट आहे ते रिक्वायरमेंट विदिन एक छोट्याशा 2-3 टॅब्लेटमध्ये त्यांची रिक्वायरमेंट बॉडीची काय होते, कम्प्लीट होते. व इवन वी कॅन ऑल्सो ईट, ओके, सगळ्यांनी हे सगळ्यांसाठीच आहे हे फूड, ओके, नॉट ओनली फॉर नासा सायंटिस्ट, ओके, सगळ्यांसाठी आहे. तर हे आपण चांगलं, पण महत्त्वाचं म्हणजे काय की दिस कल्चर शुड बी प्युअर, सगळ्यात महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये दुसरं अल्गी कुठलं ग्रो होऊ नये, अदरवाईज इट बिकम्स टॉक्झिक, ओके. सो ग्रो करताना ह्याला काळजी घ्यावा लागतो की हे प्युअर कल्चर, फक्त क्लोरेला म्हणजे तुमच्या त्या पॉन्डमध्ये फक्त क्लोरेलाच ग्रो होत आहे, किंवा स्पिरुलिना इफ यू आर गोइंग टू कल्टिवेट द स्पिरुलिना दॅट मीन्स यू हॅव टू टेक केअर अबाउट द कल्चर इज प्युअर, दॅट इज ओनली स्पिरुलिना, ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप. सो इट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन लिपिड कार्बोहायड्रेट मिनरल अँड विटॅमिन्स, ओके. सो दिस इज ऑल अबाउट द न्यूट्रिशनल व्हॅल्यू ऑफ क्लोरेला. नेक्स्ट पॉइंट इज द युजेस, ओके, ह्याचे युजेस काय काय आहे, ओके. फर्स्ट युजेस इज क्लोरेला इज सेट टू हेल्प बॅलन्सिंग हार्मोन्स इन द बॉडी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही तुमच्या बॉडीला सगळं देत आहे, प्रोटीन लिपिड कार्बोहायड्रेट फायबर मिनरल विटॅमिन सगळं बॉडीला जे रिक्वायरमेंट आहे तुमच्या ते सगळं मिळतं, म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये प्रॉपर हार्मोन जे सिक्रेट व्हायला पाहिजे किंवा हार्मोन डेव्हलप होण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये हार्मोन म्हणजे काय असतं, प्रोटीन असतो, ओके. सर तो प्रोटीन त्यांना काही प्रोटीन तयार होण्यासाठी काही मिनरलची आवश्यकता असते, ओके. ते सगळं जर मिळत असेल तुमच्या बॉडीला तर सगळं तुमच्या बॉडीमधलं जे हार्मोन्स आहे ते प्रॉपर हार्मोन्स डेव्हलप होणार, त्यामुळे बॅलेन्स हार्मोन्स जे बॉडीमध्ये आहे ते चांगला राहतो, ओके. सो इट हेल्प टू फाईट अँड प्रिव्हेंट कार्डिओस्क्युलर डिसीजेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी असल्यामुळं, ओके, तर कोलेस्ट्रॉल जास्त तयार होत नाही, त्यामुळं कार्डिओस्क्युलर पेशंट जे आहेत, हार्टचे पेशंट, त्यांना हे चांगलं आहे, ओके, डाएट, ओके. सो इट इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ कॉन्स्टिपेशन अँड डिटॉक्स बॉडी, ओके. बॉडीमध्ये जे काही टॉक्झिक मॉलिक्युल्स असतील, ओके, तर ते टॉक्झिक मॉलिक्युल काय होतो, डिटॉक्झिफाय होतो. त्यानंतर कॉन्स्टिपेशनचा कोणाला जर प्रॉब्लेम असेल तर ते कॉन्स्टिपेशनचं प्रॉब्लेम हे काय होतो, क्लिअर होतो, ओके. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दोज पेशंट्स विच आर रिलेटेड टू कॉन्स्टिपेशन अँड कार्डिओस्क्युलर पेशंट्स, ओके. इट ऑल्सो हेल्प टू रिड्यूस वेट लॉस अँड बॉडी फॅट. सगळ्यात महत्त्वाचं व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, ओके. बॉडी म्हणजे बॉडी वेटचं काय कमी करायचं असेल तर हे तुम्ही एवढे टॅबलेट्स वगैरे रोज खाऊ शकता आणि पण जेवण आणि थोडंफार कमी केलं की ह्याच्यामध्ये ह्याच्या कंझ्युम केल्यामुळं तुमचं बॉडीचं जे वेट आहे ते ह्याचं प्रोडक्ट पण आहेत क्लोरेलाचे जे प्रोडक्ट स्पेशली फॉर वेट लॉस, ओके. वेट लॉससाठी काही प्रोडक्ट आहेत क्लोरेलाचे, ते यूज करू शकता तुम्ही बॉडी फॅट बॉडीमधलं फॅट कमी करण्यासाठी, हे महत्त्वाचं आहे, ओके. सो दिस इज ऑल अबाउट क्लोरेला, ओके. आपण ह्या ठिकाणी न्यूट्रिशनल पर्पज म्हणजे क्लोरेलाचं किती महत्त्व आहे ग्रीन अल्गी, ओके, ते आपण बघितलं इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, ओके. नेक्स्ट पॉईंट न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे ते म्हणजे केल. सॉरी
मध्येच फोन आला. नेक्स्ट पॉइंट ते म्हणजे केल. ओके, सो आपण क्लोरेला आपण फिनिश केला. नेक्स्ट पॉइंट आहे ते म्हणजे केल. सो केल इज तुम्ही यू कॅन सी हियर इन दिस फोटोग्राफ इन दिस स्लाइड द बॉटनिकल नेम ऑफ केल इज ब्रासिका ओलेरेसी. ब्रासिका ओलेरेसी म्हणजे कोबी जे आहे, कोबीच्या फॅमिली म्हणजे मुळा आहे, रॅडिश आहे, कोबी आहे, बीट आहे. सो दिस इज ऑल अबाउट मोहरी आहे. हे सगळे कुठल्या फॅमिलीमध्ये आहेत? ब्रासिकेसी फॅमिली. सर त्याच फॅमिलीमधला हा सुद्धा ब्रासिका ओलेरेसी हे जे सायंटिफिक नेम आहे. सो सगळ्यात महत्त्वाचं हे काय आहे? लीफ कॅबेज. ओके, पत्ता कोबी सर म्हणजे लीफचं काय झालेलं आहे? हे जं मॉडिफिकेशन. ओके, म्हणजे ॲक्च्युअली हा प्रॉप हा लीपच आहे, पण हे जं लीप हे स्ट्रक्चर जे आहे ते मॉर्फॉलॉजी जे आहे ते काय असतो? ते डिफरंट असतो, असं कर्ल वेवीसारखं स्ट्रक्चर असतो. सो हे मोस्टली हा लीफ कॅबेज आहे. लीफ पार्ट आपण मोस्टली हे जं यूज करतो. ओके, सो प्लीज रिमेंबर द सायंटिफिक नेम ऑफ द स्केल इज ब्रासिका ओलेरेसी. इट बिलॉंग्स टू फॅमिली ब्रासिकेसी. ओके, मोरी आपण पत्ताकोबी किंवा फ्लावर आपण व्हेजिटेबल म्हणून यूज करतो, रॅडिश आपण मुळा म्हणून हे करतो, मोरी आहे. सो सगळे हे जे काय आहे ते ब्रासिकेसी फॅमिलीमधले आहेत. ओके, सो नेक्स्ट पॉइंट अबाउट क्लेरेला सॉरी केल. सो केल प्लांट हॅज ग्रीन ऑर पर्पल लीव्स अँड द सेंट्रल लीव्स डू नॉट फॉर्म द हेड. ओके, म्हणजे सेंट्रलचं जे पार्ट आहे म्हणजे जसं की सेंटर जे सपोज सगळे सराउंडिंगला जर लीफ असतील आणि जर सेंटरचे जे लीव्ज आहेत तर ते हेड फॉर्म तयार करत नाही. म्हणजे असे जसं की कोबीमध्ये असतो सेंटरचा पार्ट थोडाफार असं सॉलिड असतो. ओके, ते मग आपण ते काढून टाकतो, फक्त आपण त्याच्यातले लीफ जे पत्ता पार्ट जेवढंच आहे तेवढंच आपण त्याची भाजी करतो. तसं सेम ह्याचं जे ह्याचं सेंटर पार्टचं हेड फॉर्म तयार करत नाही, जसं की ते पत्ताकोबीमध्ये होतो. ओके, सो केल आर कन्सिडर क्लोजर टू वाईल्ड कॅबेज दॅन मोस्ट कल्टिवेटेड फॉर्म ऑफ द ब्रासिका ओलेरेसी. ओके, म्हणजे बाकीचे जे काही फ्लावर आहे किंवा पत्ताकोबी जे आहे त्याच्यापेक्षा हे जे केल आहे ते एकदम वाईल्ड आहे. ओके, म्हणजे डायरेक्टली हे लीफ आहे, नंतर त्या लीपचं मॉडिफिकेशन होऊन इव्होल्युशन झाल्यानंतरनं पत्ताकोबी तयार झाली. ओके, त्यामुळं केलला काय कन्सिडर केलं जातो? वाईल्ड कॅबेज असं कन्सिडर केला जातो. ओके, सो सम व्हरायटीज ऑफ केल ग्रो 6 to 7 feet इन हाईट. काही जे हायब्रिड व्हरायटीज आहेत, ओके, म्हणजे हाय इल्डिंगसाठी लोकांनी काय केलेलं आहे सायंटिस्ट लोकांनी, तर 6 to 7 feet ग्रो करणारं केल जे प्लांट आहे, पान जे मोठं ते ग्रो केलेलं आहे. ओके, हाईट वाईल अदर्स आर कॉम्पॅक्ट, मोस्ट केल्स आर ॲन्युअल अँड बायॲन्युअल. ओके, काय ॲन्युअल म्हणजे एक वर्षामध्ये जी लाईफ सायकल कम्प्लीट होती, काही बायॲन्युअल व्हरायटीज आहेत म्हणजे 2-2 वर्षामध्ये पर्यंत काय करू शकतो? सर्वाईव्ह करू शकतो. ओके, सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट नेक्स्ट, दॅट इज न्यूट्रिशनल व्हॅल्यू. ओके सर, न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजे रॉ केल्स कंटेन्स, म्हणजे रॉ केल्स म्हणजे आपण जे फ्रेश व्हेजिटेबल्स आहे त्याला लीफला आपण जर कट करून त्याचं यूज केलं तर त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट 84% वॉटर कंटेंट असतो, कार्बोहायड्रेट 9, प्रोटीन 4 अँड फॅट 1%. ओके, सो चांगलं ह्याच्यामध्ये ह्याला आपण चांगलं व्हेजिटेबल म्हणून यूज करू शकतो. केल इज अ गुड सोर्स ऑफ थायमाइन, सगळ्यात महत्त्वाचं हे काय आहे ते व्हिटॅमिन, रायबोफ्लेविन, ओके, पॅन्टोथेनिक ॲसिड, व्हिटॅमिन ई, हे सगळे काय आहेत? हे व्हिटॅमिनचे प्रकार आहेत, डिफरंट टाईप ऑफ व्हिटॅमिन्स. ओके, सो इट इज अ व्हेरी रिच सोर्स ऑफ व्हिटॅमिन, डिफरंट टाईप ऑफ व्हिटॅमिन, थायमाइन, रायबोफ्लेविन, पॅन्टोथेनिक ॲसिड, ओके, सगळे व्हिटॅमिन ई अँड सेवरल डायटरी मिनरल्स, म्हणजे स्मॉल जे मिनरल्स आहेत, मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे. ओके, सो त्याला डायटरी मिनरल्स इन्क्लुडिंग आयर्न आहे, कॅल्शियम, पोटॅशियम, फॉस्फरस, ओके, एवढंसुद्धा ह्याच्यामध्ये मिनरल्स आहेत. सो दिस इज व्हेरी गुड व्हेजिटेबल्स, चांगलं हा काय आहे व्हेजिटेबल्स आहे. सो नेक्स्ट पॉईंट इज द युजेस. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँटीऑक्सिडंट, द अँटीऑक्सिडंट अल्फा लिपोईक ॲसिड्स इन केल इज नोन टू लोअर ग्लुकोज लेवल. डायबेटिक पेशंटसाठी हे चांगलं म्हणजे व्हेजिटेबल भाजी आहे, त्यांच्यासाठी ग्लुकोज लेवल बॉडीमधलं काय करतो? कमी करतो. इन्क्रीज इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी अँड प्रिव्हेंट ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस इंड्यूस्ड चेंजेस इन द पेशंट्स विथ डायबिटीज. त्यांना जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस त्यांच्या बॉडी डायबेटिक पेशंटला जे होतो ते काय करतो? कमी करतो. सो अल्टिमेटली दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट व्हेजिटेबल फॉर डायबेटिक पेशंट्स. ओके, नेक्स्ट युजेस, द फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी अँड बी फाउंड इन केल सपोर्ट हर्ट हेल्थ. ओके, सगळ्यात महत्त्वाचं हर्ट हेल्थ जे आहे सो ते काय करतो? हे फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि बी चांगलं सपोर्ट करतो. ओके, सो हाय फायबर अँड वॉटर कंटेंट इन केल हेल्प इम्प्रूव्ह डायजेशन्स अँड प्रिव्हेंट कॉन्स्टिपेशन्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचं कॉन्स्टिपेशनचं जो प्रॉब्लेम ज्यांना असेल त्यांनी फायबर रिच जे डायट आहे ते कंझ्युम केलं पाहिजे, म्हणजे फायबर आपल्या बॉडीमध्येच डायजेशन फास्ट होतं फायबर असल्यामुळे.
ओके सो त्यामुळं बोवेल जे आहे ते टाइम टू टाइम ते काय होतं एम्प्टी होतं. सो कॉन्स्टिपेशनसाठी फायबर रिच डायट म्हणजे हे दिस व्हेजिटेबल इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो केल इज ऑल्सो नोन टू हेल्प मेंटेन स्किन अँड हेअर हेल्दी. ओके स्किनचं जे सुरकुत्या पडणे वगैरे जे प्रकार आहे ते काय काय होतो म्हणजे पडत नाही आहे, प्रिव्हेंट करतो स्किन. ओके आणि हेल्दी हेअरसाठी चांगलं ग्रो. ओके सो दिस इज ऑल अबाउट क्लोरेला अँड केल. ओके तर ह्या लेक्चरमध्ये आपण क्लोरेलाचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय आणि केलचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू काय, त्यांचे युजेस काय आहे, त्यांचे बॉटनिकल नेम काय आहे. ओके सो ह्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलेलं आहे. ओके टुडे वी विल स्टॉप हियर.